दारुगड़ भये दारुगड़। पदरावरती सरकारी मोरनाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा। नमस्कार, होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। स्वरूपा गिरीश कान्हेरे या वहिनींना भेटणार आणि त्याचबरोबर आजच्या भागात आपण भेटणार आहोत नेहा निशांत संसारे या वहिनींना। तेव्हा या दोघींचंही स्वागत करूया, भेटूया कान्हेरे आणि संसारे कुटुंबाला। कुठलं बालपण? ऐरोली। ऐरोलीला बालपण गेलं? हो। तुमचं बालपण कुठे गेलं? माझगाव भायखळा। तुमच्या घरी कोण कोण? आई बाबा आणि भाऊ। मला दोन भाऊ आहेत आणि आई वडील। आता आई नाहीये, वडील। मोठं कोण तुमच्या? मोठा भाऊ। मोठा भाऊ म्हणजे तुम्ही ननंद भाई? हा। आणि या वहिनी भाई? एक लहान भाऊ। हो ना। तुमच्या दोघींपैकी लग्न आधी कोणाचं झालं? माझं। तुमचं आधी झालं? कुठल्या वर्षी? 2008 ला। आणि तुम्ही कधी आलात? 2012। तुमचा आवाज पहिल्यापासून एवढा कमी आहे का? नाही। आज कसं काय झालंय की ज्याच्यामुळे आवाज एकदम कमी झाला? काय माहित। थांबा, यांचा आवाज वाढण्याची जबाबदारी माझ्यावरच आहे, पण ती माझ्यावरती अशासाठी आहे कारण मला आता काहीतरी करावं लागेल, पण त्याआधी जरा उखाणा घ्या दोघींनी। दाग नको, दागिना नको, नको चंद्रहार, गिरीशच्या सौभाग्य लाभलं हे हाच माझा अलंकार। अरे वा, किती छान। कुठे आहेत गिरीश? या, स्वागत आहे। या, हो सर। हा, सासू सासरे माझे प्रेमळ, नणंद माझी हौशी, निशानरावांचे नाव घेते होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या दिवशी। वा वा, छान छान। कुठे ते बोलवा ना कार्यक्रमाच्या दिवशी। निशांत, या, स्वागत आहे तुमचं। बसा। त्यांचा आवाज कमी आहे कशामुळे? आता इथेच कार्यक्रम आहे। एरवी? एरवी चांगला असतो, जोरदार असतो। किती वर्ष झाली लग्नाला तुमच्या? 3 वर्ष आता होती। 3 वर्षात एवढा कमी आवाज कधीच नव्हता ना? नाही, कधीच। आज पहिल्यांदा ना? पहिल्यांदा। हा इफेक्ट आहे, पण काय हो, कंटिन्यू राहील का? त्यांची इच्छा बघितलं का? आजच्या नंतर असाच आवाज राहावा अशी इच्छा आहे त्यांची। तुमच्या बाबतीत कसं? आमच्या बाबतीत पण काय, घरी जोरात आवाज असतो, इथे कमी झाला। तुम्ही या बाजूला या। बरं, लग्न कसं जमलं हो तुमचं? अरेंज मॅरेज। कसं काय हो? सोशल साईट्सवरती नाव टाकलं होतं, पण मी पेड मेंबरशिप घेतलेली नव्हती, पण मला हिचा नंबर मिळाला नव्हता। मी फक्त इंटरेस्ट नोंदवलेला होता की मला आवडते म्हणून, त्यांची पेड मेंबरशिप होती, मग त्यांना तो नंबर मिळाला, मग त्यांच्याकडनं फोन आला। तुम्ही फोन केला त्यांना? मी नाही। मग कोणी? म्हणजे आईने नाव नोंदवलं होतं। आईच रोज चेक करायची, म्हणजे मुलांचे ॲड्रेस नंबर वगैरे काढणं, आणि मग ह्यांना एकदा इंटरेस्ट जास्त टाकला होता। ह्यांनी पण समोर इंटरेस्ट दाखवला, पण काय फोनच नाही यांच्याकडनं। आणि नंतर मग एकदा मी फोन केला, तेव्हा कळलं की ह्यांच्याकडे नंबरच नव्हता आमचा। हो, मग भेटले कधी? त्यांनी फेसबुकवर मला हे टाकलं होतं, रिक्वेस्ट टाकली होती, मेसेज टाकले होते की माझ्याकडे नंबर नाही आहे, म्हणजे तुम्ही कॉन्टॅक्ट करा म्हणून। आणि हे सगळे मेसेज मी लग्न ठरल्यावर वाचले। काय स्पीड आहे यांचा, हो ना, हाय स्पीड आहे एकदम। मग तुम्ही भेटला कधी? 1 मेला मॅडम म्हणजे बहिणीच्या घरी भेटलेलो। पण मग काय, पहिल्याच बघितलं जेव्हा तेव्हाच मुलगा आवडला? हो। का हसताय का तुम्ही मला जरा सांगा ना, हसण्यामागचं कारण कळू दे मला। म्हणजे मला फोटोत नव्हता आवडला एवढा मुलगा। हो, मग प्रत्यक्षात बघितल्यावर आवडला? आई म्हणाली नाही, चल बघितलंय, चांगलाय मुलगा, आपण बघूया म्हणून, म्हणून तो बघितल्यावर आवडला। मग लगेच सांगितलं हो का? नाही, दुसऱ्या दिवशी त्यांनी फोन केला। तुम्ही? हा। मग त्यांनी सांगितलं ऍक्च्युली की आमचा होकार आहे म्हणून। मग तुम्ही काय म्हणालात?
ठीक आहे चालेल. अगं मला फोन वरती बोलायचं होतं आणि म्हणजे माझ्या ज्या गोष्टी आहेत त्या कसं काय आहे स्वभाव कसा आहे साधारणतः बोलायचं होतं फोनवरती. प्रत्यक्ष भेटून नाही बोलला? नाही त्यावेळेला नाही बोललो. मग कधी आता बोलताय? 3 वर्षांनी. किती वर्ष झाली? नाही आता 30 बोलते. हो आजच गप्प आहेत. हो ना, तुमचं कसं जमलं? वैश्यव आणि समाजात दोघांनी नाव नोंदवलं होतं, तिथून आम्हाला यांचा नंबर वगैरे मिळाला होता. मग पप्पांनी कॉन्टॅक्ट केला होता आणि नंतर मग पत्रिका वगैरे घेऊन घरी भेटायला आणि मुलाला बघायला वगैरे गेले होते. तुम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटला तेव्हा कुठे भेटला? शिवाजी पार्कला मी पहिल्यांदा भेटलो. काय सांगता, काय सभा वगैरे होती का? कसं काय भेटला? म्हटलं एकदा शिवाजी पार्कला भेटू बोलू. असं दोघेच भेटला? नाही नाही, म्हणजे एकत्र घालवला आणि एकमेकांना ओळखायचा प्रयत्न केला. त्याच दिवशी होकार? 2-3 दिवसांनी कळवलं की होकार आहे. आता तुम्ही दोघींनी ओळख करून द्या सगळ्यांनी. माझे पप्पा, आई, नमस्कार. आजी आजोबा, नमस्कार. सासरे, नमस्कार. भाऊ, ओके, आत्या दोन्ही, मामी, मावशी आणि बाकी सगळ्या, नंदा, नमस्कार. आणि सगळ्यात मागे ची माझी अगदी खास मैत्रीण. अरे बाबा, नमस्कार नमस्कार. बरं, आता यातली वहिनी तुम्ही? हो. आणि तुम्ही नणंदबाई? हो ना. हो. कसा लहानपणी कसा होता? लहानपणापासून एकदम चांगला. चांगला म्हणजे कसा? नाही एकदम चांगला म्हणजे आम्ही एकत्र शॉपिंगला वगैरे पण जायचो किंवा म्हणजे कुठेही जायचं असेल कधी वगैरे. कधीतरी असं घडलेलं आहे की मी एक गोष्ट पप्पांना सांगितली नव्हती, विचारली नव्हती, पण माझ्या भावाला सांगून मी गेली होती फिरायला. फिरायला म्हणजे फिरायला म्हणजे फ्रेंड्स बरोबर. पण आमच्या पप्पांना तसं आवडायचं नाही की असं कोणाच्या तरी घरी वगैरे जाऊन असं दोन तीन, ऍक्च्युली गावी गेली होती तर. पण मला असं ते पटत नव्हतं की मी घरी कोणाला सांगते, तेव्हा मी भावाला सांगितलेलं आणि कोण फ्रेंड्स आहेत वगैरे ते सगळं दाखवलेलं की म्हणजे मी काय चुकीचं करत नाहीये. त्यावेळेला भावाने काय सांगितलं? नाही बाप, त्याने फुल सपोर्ट केलेला. सपोर्ट का केला होता? मला माहिती होतं की ती असं काही वाईट करणार नाही, तिचा विश्वास होता तिच्यावरती, म्हणून पाठवलं. हे आता तरी माहिती आहे का बाबांना की आज कळलं? आजच कळलंय. काय हो, बघतायत मुलांचे प्रताप? हा, एकमेकाला साक्षी ठेवून काय काय तुम्ही असं काय केलं? तुम्ही सांगा अशी कुठली गोष्ट आहे की जी ह्यांना बाबांना न सांगता बहिणीला सांगून गेली? ऍक्च्युली तेव्हा ते गावी पण होते, त्यामुळे म्हटलं आता फोन करून विचारणं, त्यापेक्षा म्हटलं आता दादा आहे, जे काय होईल ते दादा बघेल, तो सपोर्ट करेल ना मला. या कधी चिडत नसतील ना? लग्नानंतर ती हसते. नाही पण असं म्हटल्यानंतर तुमचं हसणं का कमी झालं? चिडते ना, रागावतात? हो खूप रागावतात, म्हणजे रागवल्यानंतर बोलणार नाही काहीच. अच्छा, म्हणजे व्यक्त करण्याची पद्धत अबोला पूर्णपणे. आणि तुमच्या बाबतीत कसं काय? नाही आमच्या इथे बाजूवाले ऐकतात. काय बघितलं आता आला आवाज? मी एवढ्या जोरात मांडते इतक्या वेळात आवाजच गायब होता, व्हॉल्युम एकदम वाढला. त्यांच्या सोबतला असा कुठला गुण आहे की जो तुम्हाला खूप आवडतो? समजून घेतात काही सांगितलं तर. लक्षात राहिलेला किस्सा कुठला? लक्षात राहिलेला तर नाही. तुमच्या बाबतीत काय किस्सा एखादा? तुमच्या बाबतीत म्हणजे लग्न ठरवताना त्यांनी मला एक अट घातली, बाकी तू काही नाही शिकलीस तरी पण चालेल, पण नॉनव्हेज बनवायला शिक म्हणून असं शिक असं सांगितलं होतं. मला म्हणाली की ओके, मला सगळं येतं. हा, म्हणून मी बघतो कसं येतं. म्हणून मी बोलले एक दिवस मी घरी जेवायला येतो, बघूया कसं नॉनव्हेज बनवते. तरी बोलले चालेल तू, ठीक आहे, एक दिवस रविवारी ये, मी बनवते. बोलू नाही, तू बनवू नको, मी घेऊन येतो आणि मग बनव. चिकन घेऊन गेला बनव, सगळं बनवलं आणि प्लेट मध्ये आलं. तेव्हा मला कळालं हिने मी चिकन करी सांगितलं आणि हिने चिकन सूप बनवून दिलं. हे तुमचे भाऊ? हो. बरोबर. आणि तुम्ही भावंड किती? तिघं जण आहे. तिघं जण. पण हा कोण कोणाची जास्त बाजू घेतो भाऊ भावंडांमध्ये? भावंडांमध्ये माझी. पण आता लग्न झाल्यानंतर तुमची जास्त बाजू घेतात? लग्न झाल्यानंतर नाही घेत. नाही, सगळं बायकोच्या मनासारखं सगळं. काय असं का करता? आता कसं आहे, तिला एक भरभक्कम नवरा शोधून दिलेला आहे. बरोबर, जेवण करायला लावणारा, त्याची तिची बाजू घ्यायला आहे. बरोबर, आता तुम्ही कशाला त्याच्याकडे लक्ष द्यायचं? या इकडे, अभिनंदन, या, स्वागत आहे तुमचं, धन्यवाद. बसा इकडे, पटकन बसा. छान. हां, मला सांगा आता कोणावर जास्त प्रेम आहे तुमचं? नाही नाही, एकच हात दाखवायचा आहे. कोणावर जास्त प्रेम आहे, बायकोवर की बहिणीवर?
बहिणीचं प्रेम बहिणीवरती आहे, बायकोचं प्रेम बायकोवरती आहे. काय नवीन सांगितलं. आता ही एक वस्तू आहे ना, ही कुणाला एकीलाच द्यायची आहे. दोघींनाही पाहिजे पण द्यायची आहे एकीलाच. बायकोला नाही का? आहे ना भरभक्कम नवरा. बहीण बहीण म्हणून मला तुम्हाला विचारायचंय. मी एवढा विश्वास टाकला होता त्याच्यावर. पण ही वस्तू तुम्हाला मिळावी असं नाही वाटत? खूप वाटतंय ना. काय कराल, पण कान्हेरांच्या घरात राहिली पाहिजे ना, म्हणून दोघे मिळून जेवण बनवा आता घरात. बर, आता ही वस्तू समोर ठेवा. दोघींच्या समोर येणार वजनाचे काटे आणि मग आता कोण सगळ्यात आधी वजन पूर्ण करणार बघूया. आता तुम्ही मधोमध बसलेले आहात. मला दोघींचा एक किस्सा सांगायचा आहे. सांगा. पहिले हिचं दोघी माझ्यासाठी प्रेमळ व्यक्ती आहे. दोघींचाही एक किस्सा मला सांगावा असं वाटतंय. सांगा सांगा. तो म्हणजे माझी बहीण एकदा खूप आजारी होती. ताप आलेला, खूप ताप येतोय, ताप येतोय, काही कळत नाही नेमकं काय होतंय, का आजारी होते. घरच्या बेडवरती झोपलेली होती. मग आता काय करायचं? एकदा असंच साफसफाईला म्हणून तिचा बेड बाजूला केला तर पाठच्या बाजूला सगळ्या गोळ्या ज्या डॉक्टरांनी दिलेल्या होत्या तर तशा तर तशा पडलेल्या होत्या. खाली खाली पडलेल्या होत्या. व्हेरी गुड. म्हणजे तुम्ही गोळ्या खात नव्हता का? का असं झालं तुमच्या बाबतीत? नाही आवडायच्या, कडू लागायच्या भरपूर. पण ते डॉक्टर काय गंमत म्हणून देत नाहीत? कंटाळा आला होता खाऊन. आणि यांच्या बाबतीत? यांच्या बाबतीत म्हणजे आधीचा किस्सा आहे, लग्नानंतर नाही. आधीचा किस्सा म्हणजे असा की एकदा ही झोपलेली होती घरात, आणि घरात झोपलेली असताना एवढं वेळ आली की दरवाजा ठोकते, सगळं अक्षरशः सगळेजण सगळे प्रयत्न करून झाले पण काय दरवाजा उघडत नाही. मग पाठच्या बाजूने अक्षरशः खिडकीच्या इथे शिडी लावून मग शेवटी त्यांना उठवायला उठवायला. उठल्या का या? हा उठल्या. एवढ्या गाठ झोपता तुम्ही? पण मला हे लग्नाच्या आधीच आहे का? हो. आणि लग्न झाल्यानंतर तुमची झोप उडाली असेल. हा. आता नंतर पण घरी जाऊन काय होणार माहिती? आज खूप बोललाय तुम्ही. हा, फक्त एकच बाबतीत सुटका आहे की ते यांना द्याल बक्षीस असं म्हणालायत. फक्त ते देणार ना शेवटी? हा, बघूया काय म्हणा. आता दोघींनी वजन पूर्ण करायचं आहे आणि वजन पूर्ण करण्याची वेळ आहे 2 मिनिटाची. वजन 404 ग्रॅम. वेळ सुरू झाली. बायकोला जास्त देताय ना? बोला. सेम वस्तू नको. 30 सेकंद झालेली आहे. 1.5 मिनिट राहिलं. 1.5 मिनिट. चारशे चार ग्रॅम. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 × 200, 1400 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. हे कोणाला देणार आता तुम्ही? तुम्हाला ज्यांना कोणाला द्यायचं त्यांना. नमस्कार. नमस्कार. तुम्ही सांगा, मिस्टरांनी स्वभावामध्ये एकच बदल करायचा असेल तर कुठला करावा? ते फार कमी बोलतात. पण सॉलिड बोलतात. ते आहे. ते कमी बोलतात, त्यांनी काही जास्त बोलावं काय? मान्य आहे तुम्हाला? मान्य आहे. काय? जास्ती बोलायला पाहिजे. मग कधी बोलणार? परत एकदा बोलवा. तुम्ही सांगा, वहिनीने स्वभावात कुठला बदल केला? तिने जरा राग कमी करायला पाहिजे. करते मी आता कमी. करते मी आता कमी? तू घरीच चल. असा सूर होता यांचा. हा, घाबरलो मी. तुम्ही सांगा मिस्टरांनी तुमच्या. ते नेहमी लोकांना काय वाटेल, कोणाला काय वाटेल असं करून खूप जगतात. स्वतःच्या मनाचा विचार करून थोडं जगावा. मान्य आहे तुम्हाला? हो मान्य आहे. पण लोकांचा विचार करायलाच पाहिजे ना. थोडाफार स्वतःच्या मनाचा पण करावा ना. हे महत्वाचं वाक्य आहे. कधी करणार? नक्की आता वजन करेल. कधी? आजपासून. आजपासून, या क्षणापासून म्हणतात. हा, बाकी कोणाचं नाही ते यांच्या मनाचा तरी करा. मनाचा तरी विचार करू. आता तुम्ही सांगा,
त्यांनी कुठला बदल केला? ती एक्सप्रेस नाही होत, म्हणजे एकदा रागवली की बस संपलं, म्हणजे काहीच नाही, मग बोलणारच नाही, झोपून जाईल का काहीच नाही. तिने जर एक्सप्रेस केलं तर बरेचसे. अरे वा, व्हेरी गुड, खूप चांगली गोष्ट आहे. काही मान्य आहे तुम्हाला? मान्य आहे, पण कदाचित एक्सप्रेस केलं तर जास्त वाढेल भांडण, म्हणून मी शांत बसते. अच्छा अच्छा, म्हणजे त्यांना ते जास्त वाढवायचं नसतं, म्हणून थोडं शांत झाली की मग बोलते. तेव्हा ह्या शांत झाल्या ना की तुम्ही शांत राहा. मग मी तेच सांगते की मी शांत झाली, मला विचारू नका, शांत राहा, मी सांगेन थोड्या वेळाने. प्रेम खूप आहे ना, म्हणून ते होतं ते होतं असं. पण आता तुम्ही सगळ्यांनी सांगा या दोघींबद्दल. सासरे बुवा बोलते, बोला ना. सुनेबद्दल सांगा, मुलीबद्दल सांगा. चांगली आहे, चांगली. आणि मुलगी? मुलगीही चांगली. होय ना, जावई? जावई बी चांगली. होय ना. बरं, अजून कोण बोलणार तुमच्यापैकी? मला एवढं सांगायचं, म्हणजे कॉमन बोलते मी असं पर्टिक्युलर ग्रीससाठी नाही. प्रत्येक आई बाप्पाने किंवा सासू सासऱ्याने एकच गोष्ट समजावी की आम्ही जर मुली देत असू तुमच्या घरी तर आमचा स्वाभिमान आम्ही देत नाही. आम्ही आमचा अभिमान तुम्हाला देतोय, फक्त आमचा स्वाभिमान तुम्ही बाळगा, म्हणजे तो कुठे कमी होऊ देऊ नका. तर हे बाकीच्या अशा विचाराच्या गोष्टी येणारच नाहीत कुठे. मी सगळीकडे लेवल करतात मुली किंवा आजच्या खूप हुशार आहेत, शिकलेले आहेत, त्यांना सगळं कळतं, ते ॲडजस्ट बरोबर करतात, आपल्याला करायची गरज लागत नाही. पण प्रत्येकाने जर समजलं असं की आज माझ्या घरी जर सून आली आहे तर त्यांच्या घरचा अभिमान मी आणला आहे, तर त्यांचा स्वाभिमान मला जपला पाहिजे, तर वाद होण्याची वेळ येणार नाही. क्या बात आहे, जोरदार वाक्य सांगितलं. किंबहुना होम मिनिस्टरच्या आजपर्यंतच्या प्रवासात 11 वर्षातलं हे खूप छान मिळालेलं वाक्य आहे की ज्या वेळेला घराचा उंबरठा ओलांडून, कारण इथे पण आत्ता सिच्युएशन आपण बघितलं तर कशी छान आहे बघा. एक ताई घराचा उंबरठा ओलांडून दुसऱ्याच्या घरात गेलेली आहे, त्याच वेळेला दुसऱ्यांच्या घरातली एक ताई या घरामध्ये उंबरठा ओलांडून गृहलक्ष्मीच्या पावलानं आलेली आहे. मी दोन्ही घरात जाणारी आमची माऊली, आमची ताई, आमची वहिनी ही गृहलक्ष्मीच्या पावलाने जात असते, तेव्हा घरात येत असताना त्या मुलीकडे बघत असताना अभिमान आणि त्याचबरोबर मुलीचा स्वाभिमान ह्या दोन्ही गोष्टींचा आदर जर राखला किंवा दोन्ही गोष्टी जपल्या तर किती छान होईल. खूप छान विधान दिल्याबद्दल धन्यवाद. आता तुम्ही सगळ्यांनी मिळून यांना बक्षीस मिळवून द्यायचं, पण ओठांची हालचाल झाली तर बक्षीस जाणार. हां, कोणी ओठांची हालचाल करू नका. आणि तुमच्यापैकी ज्या कोणी गाणं ओळखतील आधी बक्षीस त्यांना मिळणार. वेळ सुरू झाली, बोलू नका. पान फुलासारखी छान एका वहिनी. जी मराठी कडून मोत्याचे तोडे, अभिनंदन. पुढचं गाणं बोलायचं नाही, ओठांची हालचाल होते. लाल जय मल्हार. 10 बोलू नका. 9 8 7 नाखवा घर. 4 चॉकलेटचा बंगला. 3 2 मळवट. मळवट काय? 1 वेळ संपली. लल्लाटी भंडार. अरे मग, अरे हा, मी तर केलं तसं सांगायचं ना. दाखवतो तुला एका बघू, तू तिकडेच बघते. आम्ही ऑफिस मध्ये असताना याचा डान्स केला होता. एक मिनिट, कोणी डान्स केला होता? त्या गाण्यावर? पण तुम्ही अभिनय, तुम्ही कसा केला होता अभिनय? मी भंडाराचं केलेलं होतं आणि मी तिला सांगत होतो की तू केलेला डान्स म्हणून असं. आणि तुम्ही काय कसला अभिनय करत होता, बघत होता? ते मला तेच दाखवत होते, पण नाही मला. पण त्यांच्या व्यतिरिक्त बाकीचे एवढे जे काही नाचायचे बाकी होते, सगळे तसंच दाखवत होते काहीतरी. माझा नेहमीचाच प्रश्न, पैठणी कोण जिंकेल असं तुम्हाला वाटतं? एकच नाव घ्यायचं. मी. गुड. तुमचं काय म्हणणं आहे? मी. गुड. तुम्हाला काय वाटतं कोणी जिंकावी? माझ्या बायकोने. हो, तुम्हाला काय वाटतं? माझ्या बायकोने. व्हेरी गुड, छान. दोघांनाही वाटतंय की आपापल्या बायकोने ती पैठणी जिंकावी. तेव्हा आता या खेळात काय होणार बघूया. समोर बॉलिंग बॉटल ठेवलेल्या आहेत, पण त्या अडथळ्याच्या मध्ये आहेत. 10-10 संधी, इथून तो चेंडू टाकायचा आणि बॉलिंग बॉटल खाली पडली पाहिजे. बघूया 10 संधीमध्ये दोघींपैकी जास्त गुणसंख्या कोणाची होते. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. सुरुवात तुमच्यापासून. एक. दोन. 5 संधी तुमच्यासाठी.
एक दोन थांबा, दोघींची गुणसंख्या दोन दोन. आता बघूया पुढच्या टप्प्यावर काय होतं. आणि आता तुम्ही झी मराठी कडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी, झी मराठी कडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या संसारी वहिनी, त्यांना झी मराठी कडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या कान्हेरे वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. पूर्वी दोघांनी एकत्र लल्लाटी भंडार नाच केलाय हे लपवून ठेवलं. आज आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.